रात्री अचानक दबक्या पावलाने येऊन एका बिबट्याने कुत्र्यावर हमला केला आहे. नंतर कुत्र्याला घेऊन तिथून फरार झाला. नक्की संपूर्ण घटना काय आहे तेच आपण पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये पाहू शकता की अगदीच हळूवारपणे दबक्या पावलाने बिबट्या घराच्या अंगणामध्ये असलेल्या कुत्र्याला पाहतो आणि हळूहळू येऊन आजूबाजूला सगळे झोपले असताना त्याला कुत्र्या झोपलेला दिसला आणि त्याने लगेच त्याच्यावर हमला करून तिथून त्या कुत्र्याला घेऊन तो बिबट्या तिथून फरार झाला आहे. घरातले इतर लोक पण अंगणात झोपले होते, मात्र कोणाला काही समजण्याआधीच बिबट्या कुत्र्याच्या पिलाला घेऊन तिथून फरार झाला आहे. नेहमीच किंवा अंगणात किंवा इतर ठिकाणी आपण झोपत असताना आपल्या पशुपक्ष्यांची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि स्वतःची पण काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नेहमी जंगलामध्ये काही शिकारी येतात आणि संध्याकाळच्या वेळेस दबक्या पावलाने येऊन घरातील लोकांवरती किंवा इतर प्राण्यांवरती हमला करतात, त्यामुळे आपण अगदीच खूपच स्वतःची आणि घरच्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. नशीबलवान म्हणून मालकाला काही त्या बिबट्यांनी केलं नाही. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साठवायला पेलकला नक्की प्रेस करायला विसरू नका.